माता इंग्लस टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. धुळे तालुक्यातील उडाणे येथील सरपंच आनंदबाई बागुल यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित. कोथिंबीर मेथीच्या केवळ 10 रुपयात 3 जुड्या. धुळे मोराणे येथील सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न ऐरणीवर. देवादिक्यांच्या मूर्त्या बेवारसरित्या धुळ्यातील दृश्य. प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे जिल्हा कचेरीवर निदर्शने. नंदुरबार येथे 16 डिसेंबर रोजी जिल्हा नाभिक समाज हितवर्तक सामुदायिक विवाहाचे आयोजन. आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्वरित मिळावी संभाजी ब्रिगेडची मागणी. पाहूया आता बातमीपत्र विस्ताराने. गावाच्या विकास कामांच्या निधीत व विकास कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची मालिका खेळली जात असेल तर गावाचा विकास नसून गावाला भ्रष्टाचाराचा धब्बा लागेल असा आरोप करीत धुळे तालुक्यातील उडाणे येथील ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच आनंदबाई रामदास बागुल यांच्यावर आज अविश्वास ठराव पारित केला. धुळे तालुक्यातील उडाणे येथील विद्यमान सरपंच आनंदबाई रामदास बागुल हे गावाच्या विकास कामांच्या निधीत मापात पाप करत असल्यामुळे विकास निधी कुठे जातो हे माहीत पडत नसायचे. यासंबंधी ग्रामपंचायत सदस्य विचारपूस करायचे तेव्हा सरपंच आनंदबाई त्यांना उडवा उडवीची भाषा करून विकास निधीची माहिती देत नसायचे. अशा गोड बंगाल कारभाराची दखल घेऊन आज दिनांक 11 डिसेंबर रोजी उडाणे ग्रामपंचायतीत पीठासन अधिकारी अमोल मोरे तलाठी विजय बावीसकर यांच्या उपस्थितीत सरपंच आनंदबाई बागुल यांच्याबद्दल अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी 11 पैकी 10 ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते व सरपंच गैरहजर होते अशी माहिती सदस्य प्राध्यापक रोहिदास पद्मर यांनी दिली. यावेळी गट प्रमुख पोपट शिंदे उपसरपंच आधार धके विठ्ठल बागुल आनंदा वाघ संजय शिंदे हिलाल पवार भाऊराव शिंदे सुशीला हालोर सुनील मालचे सुरेखा बागुल कमलाबाई शिंदे जिजाबाई हालोर सोमनाथ मोरे ताराबाई मालिन आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मी रोहिदास नामदेव पद्मर ग्रामपंचायत सदस्य उडाणे. आज आम्ही ग्रामपंचायत सरपंच श्रीमती आनंदबाई रामदास बागुल यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडला होता आणि त्याचं कारण असं सदस्यांना विश्वासात घेत नाही, आरेरावीपणे बोलणे, उद्धटपणे बोलणे, विचारलेल्या कामांबद्दल माहिती देत नाही, किती खर्च झाला, निधी किती आला अशी कोणत्याही प्रकारची माहिती सरपंच देत नाहीत आणि म्हणून आम्ही आज 10 सदस्यांनी त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणला आणि तो मासे तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तो संमत करण्यात आला, अविश्वास ठराव मंजूर झाला असं आमच्या सर्व सदस्यांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर करतो. कोण सरपंच वर काय? जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ झाली असून गेल्या 8 ते 10 दिवसापासून बाजारात भाज्यांची आवक वाढली आहे. मेथी व कोथिंबीरीच्या 2 जुड्या 10 रुपयांना मिळत आहेत. इतर भाज्यांचे दरही कमी झाले आहेत. बाजारात फ्लॉवर ही 10 ते 15 रुपये किलोने विक्री होत आहे. धुळे येथील बाजार समितीत 10 ते 15 दिवसापासून धान्यांचे लिलाव बंद आहेत. दुसरीकडे भाजीपाल्याचे लिलाव सुरळीत सुरू आहे. समितीत काही दिवसापासून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्यामुळे यंदा भाजीपाल्यांचे उत्पादन वाढले त्यामुळे बाजारात भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. तसेच वांगी टोमॅटो मेथी कोथिंबीर आणि बटाट्याचे भाव नागरिकांच्या आवाक्यात आले आहेत व भाज्यांच्या दरात अचानक झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणे अवघड झाले आहे.
आभ्राच्छादित वातावरणामुळे भाजीपाल्यावर किडीचा प्रादुर्भाव आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीवर मोठा खर्च करावा लागत आहे. माझं नाव चंद्रकांत रतिलाल फुलपगारी. कोथंबीर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 10 रुपये चटाक होती आणि आताच्या परिस्थितीत कोथंबीरचे एवढे आवक वाढली आहे. सध्याच्या आता 10 रुपयाला दोन्ही गिराईक मिळत नाही आहे, 10 ला 3 ने मागताय गिराईक. आता कसं करायचं धंदेवाल्यांनी? आता पोट भरण्याचं साधन म्हणजे धंदाच आहे ना आपल्यावाला, त्यामुळे आता 10 ला 3 कसं काय विकणार आहे? त्याच्यात तर 2 रुपये नफा मिळतोय. 100 जुडी मागे आम्हाला जर 2.5 रुपये नफा मिळेल तर कसं काय होणार आहे? खेड्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या वल्गणा केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद वारंवार करीत असतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खेड्यांचा सर्वांगीण विकासासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. प्रत्यक्षात मात्र खेड्यांचा विकास न होता विकास निधी कुठे जातो असा प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहेत. धुळे तालुक्यातील मोराणे गाव व ग्रामपंचायत येथील ग्रामसेवकही त्याला अपवाद नाहीत. धुळे तालुक्यातील मोराणे येथील विकास निधी कुठे जिरतो हे कळत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करतात. गेल्या अनेक वर्षापासून गावातील सार्वजनिक शौचालय, भिलाटी व पारधी वस्तीतील शौचालयाची दुर्दशा पाहवली जात नाही. शौचालयातील पाणी वाहून जाणाऱ्या पाईपांची व दरवाजांची दयनीय अवस्था झाली आहे. पाणी बाहेर वाहत असल्यामुळे नागरिकांना तोंडाला रुमाल लावावा लागतोय. या शौचालयांच्या दुरुस्तीसाठी काही निधी मंजूर झाला होता, पण हा निधी ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक सुनील देसले यांनी कुठे जिरवला याचा थांग पत्ता ग्रामस्थांना काय विद्यमान सरपंचांना देखील लागू दिला नाही. म्हणून प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन ग्रामसेवक सुनील देसले यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी माहिती सरपंच प्राध्यापक प्रवीण सोनवणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. माझ्या मोराणे गावामध्ये तुम्ही सर्व पत्रकार लोक येऊन जी हिराजीनगरमधील म्हणजे पारधीवाड्यातील संडास आणि बिलाटी वस्तीतील संडासांचं जे चित्रीकरण केलेलं आहे ते सत्य परिस्थिती आहे, त्यात काही बदल नाही. आणि या चित्रीकरणामध्ये जे आपण व्हिडिओ शूट केलेलं आहे ती परिस्थिती साधारणतः मागच्या पंचवार्षिकपासून परिस्थिती आहे. मला शंका आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये अनेक बिलं हे संडास दुरुस्तीवर काढले गेले असावेत असा माझा अंदाज आहे. तरीसुद्धा संडासांची परिस्थिती कधीही बदल झालेली नाही. संडासमध्ये जाताना गावातील रहिवाशांना अक्षरशः तोंडाला रुमाल घेऊन जावं लागतं. हागणदारीमुक्त गावाचा पुरस्कार आमच्या मोराण्याला मिळालेला आहे, परंतु प्रत्यक्षात जर आपण जे चित्रीकरण केलेलं आहे त्यावरून पत्रकार लोकांनाच कळेल की हे खरोखर हागणदारीमुक्त गाव आहे की काय. लाखो रुपये संडास दुरुस्तीवर खर्च झालेले असतील त्याचीसुद्धा चौकशी शासनाने करावी, सीओंमार्फत चौकशी व्हावी किंवा एखाद्या त्रयस्थ एजन्सीमार्फत चौकशी व्हावी आणि जे सत्य आहे ते सत्य जनतेसमोर यावं. तसेच ही जी परिस्थिती आहे, ही जी दुरावस्था आहे, ती बदल करण्याचा प्रयत्न मी करेल. 14वा वित्त आयोगातून जो निधी प्राप्त होतो या निधीमधून या संडास दुरुस्तीच्या कामाला मी प्राधान्य देणार आहे. त्याच्यानंतर बंदिस्त गटारांच्या कामाला मी प्राधान्य देणार आहे. मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की जो काही शासनाचा निधी आहे त्याचा पुरेपूर सदुपयोग होईल, दुरुपयोग होणार नाही. यापूर्वी कशा प्रकारची कामं झालेली आहेत आणि काय झालेलं आहे हे तुमच्या डोळ्यासमोर आहे, जे चित्रात व्हिडिओ शूटिंगमध्ये दाखवलेलं आहे त्यावरून तुम्हाला कल्पना येईलच की कशा प्रतीचे कामं झालेले आहेत. अधिकारी वर्ग कशा प्रकारे डोळे झाकपणा करून MB रेकॉर्डिंग करून बिलं काढलेले आहेत हे, आणि मागील सरपंच, ग्रामसेवक आणि ते अधिकारी वर्ग म्हणजेच इंजिनियर लोक यांनी कशा प्रकारे MB भरून बिलं काढलेले असतील ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. मागचा जो काही लेखाजोखा आहे तो मी तपासण्याचा प्रयत्न करेलच आणि जेही काही चुकीचं असेल त्यावर मी वरिष्ठांकडे तक्रारी करणारच आहे.
मी एवढं सांगू इच्छितो की आतापर्यंत जी गावाची दुर्दशा आहे ती दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि ही जी परिस्थिती आहे ही बदल करण्याचा प्रयत्न केला जाईल. चांगले सुसज्ज संडास हे लोकांसाठी तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढेच मी सांगू इच्छितो. आपल्या घरात शांती नांदावी, आपली सांपत्तिक स्थिती चांगली व्हावी, आपला व्यवसाय चांगला चालावा, आपल्या कुटुंबातील सर्वांना आरोग्य लाभावे वगैरे कारणास्तव आपण भारतीय नागरिक ईश्वराची आराधना करीत असतो. ही आराधना करण्यासाठी मंदिरात जातो किंवा आपल्या देवघरातील देवांसमोर आपण नतमस्तक होत असतो. देवाची आराधना करत असताना आपण देवदेवतांच्या प्रतिकात्मक मूर्त्या घरात ठेवून प्रसंगानुरूप त्यांची पूजा अर्चा करीत असतो. या मूर्त्यांच्या समोर नतमस्तक होऊन मनोभावे प्रार्थना करीत असतो. पण कालांतराने याच मूर्त्या आपणास अडचणीच्या वाटू लागतात. ज्या मूर्त्यांच्या समोर नतमस्तक होत आपण पूजा अर्चा केलेली असते त्याच देवी देवतांच्या मूर्त्या नंतर कुठल्या तरी देवालयाच्या परिसरात बेवारसपणे आपण ठेवून येत असतो. देवी देवतांच्या मूर्त्या बेवारस ठेवण्याची प्रथा इतर शहरांप्रमाणे धुळ्यातही रूढ आहे. धुळ्यातील पांझरा किनाऱ्यावरील शिवाजी रोड परिसरातील सिद्धेश्वर गणपती मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर आणि कालिका माता मंदिराच्या परिसरात आपल्याला अशा देवी देवतांच्या मूर्त्या बेवारसरित्या ठेवलेल्या दिसून येतात. खर तर हा देवी देवतांचा अपमानच म्हणावा लागेल, कारण या मूर्त्या भंगलेल्या अवस्थेत आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. ज्या देवा देवतांच्या मूर्त्यांसमोर आपण नतमस्तक होऊन आपल्याला सुरक्षितता मिळावी म्हणून आराधना करतो त्या देवी देवतांच्या मूर्त्या आपण असुरक्षित ठिकाणी आणि बेवारस ठेवतो व अप्रत्यक्षरित्या या देवी देवतांच्या मूर्तींची विटंबना करतो, याची थोडीही खंत आपल्याला वाटत नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या शासन पूर्णत्वास आणत नसल्यामुळे आज राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेद्वारे जिल्हा अधिकारी कचेरीवर निदर्शने करण्यात आलीत व शासनाच्या या आळशीपणाला लक्षात घेऊन घोषणाबाजी देखील करण्यात आली. सातवा वेतन शिफारशीबरोबर निवृत्तीचे वय 60 वर्ष करावे, तसेच 5 दिवसांचा आठवडा महिला कर्मचाऱ्यांना 2 वर्षांची बालसंगोपन रजा व अनुकंपा तत्वावर भरती अशा मागण्या शासनाने त्वरित लागू करण्यासाठी संघटनेद्वारे शासनाचे उंबरठे झिजवले जात आहेत. तरीही शासन या मागण्यांकडे पाठ फिरवित आहे. या मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात यासाठी आज जिल्हा कचेरीवर निदर्शन करण्यात आले, अशी माहिती संघटनेचे राज्य सचिव डॉ संजय पाटील, कार्याध्यक्ष रत्नाकर वसईकर, कोषाध्यक्ष अशोक चौधरी, सरचिटणीस राजेश बागुल आदींनी दिली. या निमित्तानं राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि राजपत्रित अधिकारी महासंघ यांनी संयुक्तरित्या आज मागणी दिवस पाहून उग्र निदर्शने राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी नोंदवलेली आहेत. या मागणी दिवसाच्या निमित्तानं आम्ही सरकारचं आमच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधू इच्छितो की सरकारनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जुलैमध्ये जी सरकार चर्चा झाली त्या चर्चेचं वचन पाळलेलं नाही. त्यांनी 7वा वेतन आयोग लागू करण्याच्या संदर्भात बक्षी समिती नेमलेली आहे, परंतु अत्यंत संत गतीनं जाणीवपूर्वक मंदगतीने काम बक्षी समिती करत आहे. कुठल्याही संघटनांकडून अद्यापर्यंत चर्चा किंवा त्यांनी निवेदनं सुद्धा स्वीकारत नाहीये. तसंच त्यांनी महागाई भत्ता केंद्राचा डिक्लेअर झालेला असताना अद्यापर्यंत राज्यानं तो दिलेला नाही, मागचा महागाई भत्त्याचा फरक दिलेला नाही. 5 दिवसाचा आठवडा आणि महिला कर्मचाऱ्यांना 2 वर्षाची रजा, तसंच अनुकंप तत्व भरती सेवा भरती जुन्या नियमाप्रमाणे लागू करणं आणि सर्व रिक्त पदे तात्काळ भरणं आणि जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणं या मागण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झालेली असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. त्या उलट त्यांनी 30% कर्मचाऱ्यांची कपात करण्याचं धोरण जाणीवपूर्वक जे केलेलं आहे याचा आम्ही जाहीर धिक्कार आणि निषेध माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. तसंच या संदर्भात 7वा वेतन आयोग तात्काळ लागू करण्याच्या संदर्भात बक्षी समितीनं वेगानं काम करावं,
अनुकंप तत्वाच्या भरतीच्या संदर्भात तात्काळ कार्यवाही करावी आणि रिक्त पदे तात्काळ भरावी या अनेक मागण्यांच्या संदर्भात जर सरकारने लवकर लक्ष घातलं नाही तर या सर्व कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं आम्ही बेमुदत आंदोलन पुकारण्याचा जाहीर इशारा माननीय मुख्यमंत्री महोदयांना देत आहोत. नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 डिसेंबर रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाहाचे आयोजन शहरातील यशवंत विद्यालय पटांगण खोडाई माता रोड नंदुरबार येथे करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजक जिल्हा अध्यक्ष किरण शिवदास शिंदे यांनी माता इंग्लज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. या सोहळ्याचे आयोजन जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष सौ ताराबाई हिरे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप बोरसे, जिल्हा उपाध्यक्ष संजय बोरसे, जिल्हा सचिव सौ सरलाबाई हिरे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सैंदाणे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नारायण वरसाळे आदींनी केले आहे. महिला उपाध्यक्ष चंद्रकला सैंदाणे, महिला उपाध्यक्ष पवार उषाताई या सोहळ्यास प्रमुख म्हणून हरचंद सोनवणे, किशोर हिरे, धनराज वरसाळे, कथुराम सैंदाणे, किशोर सोनवणे, सुनील वरसाळे, माजी महिला अध्यक्ष पौर्णिमा खोंडे आदी राहणार आहेत. जिल्हाध्यक्ष किरण शिवदास शिंदे, नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक संस्था संयुक्त विद्यमानाने 16 डिसेंबर रोजी सामूहिक विवाह सोहळा आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या विवाह सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहावं. मी दिलीप गबाजी बोरसे, नंदुरबार शहर अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष च्या वतीने नंदुरबार शहरात सामूहिक विवाह 16/12/2017 रोजी संपन्न होत आहे. तरी सर्व समाज बांधवांनी येण्याचे अगस्त करावे व विवाह सोहळ्याला आपण हातभार लावावा व सर्व समाज बांधवांनी समाजासाठी सहकार्य करावं आणि हा कार्यक्रम चांगल्यात चांगला यशस्वी करावा ही माझी विनंती. मी सुरेश शंकर सैंदाणे, शहर अध्यक्ष व नंदुरबार जिल्हाध्यक्ष, सर्व समाज बांधवांना असे आवाहन करतो की नंदुरबार जिल्हा नाभिक हितवर्धक संस्था नंदुरबार तर्फे आयोजित 3रा सामूहिक विवाह सोहळा 2017 हा आयोजित करण्यात आलेला आहे. ते तमाम समाज बांधवांनी सहकार्य करावं आणि सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी हातभार लावून हे कार्य सुरसुडीत काय पार पाडावं असे मी शहादा शहर नाभिक हितवर्धक संस्था अध्यक्ष या नात्याने सर्वांना विनंती करतो. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून माध्यमिक, उच्च माध्यमिक, मागास प्रवर्गातील ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी, ईबीसी मायनॉरिटी विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र शैक्षणिक सन 2015-16-17 अशा 3 वर्षाची शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपची रक्कम विद्यार्थ्यांना अद्याप मिळाली नाही. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना त्वरित मिळावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी हेमंत भडक, नंदू अहिरराव, डॉ सुलभा कुवर, सुरेखा नांद्रे, महेश पाटील, शिवश्री बागुल आदी उपस्थित होते. अशोक नांद्रे, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी, त्याच्यानंतर संभाजी ब्रिगेड जिल्हा पुरुष आघाडी यांच्यामार्फत आम्ही समाजाच्या तळागाळातील सर्व प्रवर्गामध्ये जी केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने जी शिष्यवृत्ती जारी केलेली आहे या शिष्यवृत्तीमध्ये एससी, एसटी, एनटी, ओबीसी, एनबीसी याच्यानंतर तळागाळातील प्रवर्गातील विद्यार्थी जे शिक्षण घेतात तर 2015-2016-2017-2018 उच्च प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती नाकारलेली आहे आणि वेळोवेळी जर शिष्यवृत्ती नाकारली जात असेल तर विद्यार्थ्यांना पुढील वर्गामध्ये त्यांना ॲडमिशन मिळत नाही आणि ॲडमिशन मिळत नसल्यामुळे काही तळागाळातील पालकांची परिस्थिती ही अतिशय अडचणीची असल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी येवले म्हणून विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे आणि ही वेळ कुठेतरी समाजावर आणि तळागाळातील गरीब पालकांवर येऊ नये म्हणून मेहरबान प्रशासनाला आणि शासनाला माझी विनंती आहे लवकरात लवकर जर यांनी शिष्यवृत्ती
कार्यान्वित केली तरच आम्ही हे आंदोलन आणि उपोषण भविष्यातलं टाळू, नाही तर अन्यथा 26 डिसेंबरपर्यंत आम्ही वाट बघण्याचा प्रयत्न करत आहोत, नाही तर 27 डिसेंबरला संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली महिला आघाडी आणि त्याच्यानंतर पालक वर्ग विद्यार्थी वर्गांना घेऊन आम्ही आंदोलन छेडणार आहोत, एवढंच मला माननीय मीडियासमोर सांगावं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळे तालुक्यातील उडाणे येथील सरपंच आनंदबाई बागुल यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित. कोथिंबीर मेथीच्या केवळ 10 रुपयात 3 जुड्या. धुळे मोराणे येथील सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न ऐरणीवर. देवादिक्यांच्या मूर्त्या बेवारसरित्या धुळ्यातील दृश्य. प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे जिल्हा कचेरीवर निदर्शने. नंदुरबार येथे 16 डिसेंबर रोजी जिल्हा नाभिक समाज हितवर्तक सामुदायिक विवाहाचे आयोजन. आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्वरित मिळावी संभाजी ब्रिगेडची मागणी. याचबरोबर माता इंग्लस टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय इंग्लस.